खरं आहे की दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 2 दिवसाचं अधिवेशन ठेवण्यात आलं होतं आणि त्या 2 दिवसामध्ये अनेक विषय मांडण्यात आले. विशेष म्हणजे या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात जे कामं केले त्यासंबंधी त्यांनी सविस्तर माहिती दिली. यासाठी दिले की येणाऱ्या काळात 1-1.5 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणून देशातील जवळजवळ 10,000 वर प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलावलं होतं आणि त्या 2 दिवसाच्या अधिवेशनात सर्व पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, त्यांना मार्गदर्शन केलं जेणेकरून त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत होईल. हा त्या मागचा उद्देश. कुठे ना कुठे लोकसभेच्या जे सीट वाटप आहे त्याच्यामध्ये खूप जास्त संभ्रम असं निर्माण झालेला आहे. काय वाटतं या अधिवेशनामध्ये असा काही चुरावा लागला का की कोणाला नेमकं कोणाला सीट मिळणार असं काहीतरी? असं आहे, पक्ष जेवढा मोठा होतो तेवढ्या काही गोष्टी होत असतात, त्यामुळे असं काही विषय नाही आहे, असं काही भ्रम नाही आहे. सीटा वाटपाच्या ठिकाणी वेळ प्रसंगी सीटा सर्व ठिकाणी वाटल्या जाईल. पूर्ण देशामध्ये एनडीएचं युती आहे, महाराष्ट्रात सुद्धा महाआघाडी आहे, त्यामुळे ज्या रोलिंग सीटा आहे आमच्या त्या सीटा आम्ही घेऊ आणि बाकीच्या उर्वरित त्यांना देऊ, त्यामुळे याच्यात काही मतभेद नाही आहे सीटा वाटण्यामध्ये. हे तुम्हाला सांग, 25 फेब्रुवारी पासून राज्यसभा आहे आणि लोकसभेचे पण तिथून वाचलेला आहे, तिथे जो मोठा अधिवेशन झाला तिथून काही चाऊल आणि पाऊल साधन काय लागलेली आहे? मी सांगितलं माझ्या भाषणामध्ये की या ठिकाणी येणाऱ्या काळात ज्या लोकसभेच्या निवडणुका आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 2 दिवसाचं अधिवेशन पूर्ण देशातले हे प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलावले होते आणि त्या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आली. येणाऱ्या काळात ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्यासंबंधी सांगण्यात आलं, याचा फायदा निश्चितच या लोकसभेत होईल. 400+ 370 केवळ भाजपा आणि एनडीए मिळून 400+ गणित आमचं आहे आणि 100% ते होईल. सर, हिंदी सरोदय संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांचा आज वाढदिवस आहे, म्हणजे जन्मजयंती आहे, काय सांगणार या विषयावर पूर्ण देशभर दररोज होत आहे? छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमाल, साधारणतः त्यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. ते छत्रपती महाराज हे रायतेचे राजे होते, त्यांच्या काळामध्ये एका व्यक्तीला तरी पायाला टाचणे नृत्य असेल तरी त्यांना आवाज येत होता, अशा प्रकारचं सेन्सिटिव्ह काम त्यांचं होतं आणि म्हणून आज शिवजयंती आहे म्हणून त्यांचा शिवजयंती हा महोत्सव सगळीकडे साजरा करावा हा त्या मागचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून अनेक आठवणी जागृत होतात आणि त्याचा फायदा निश्चितच जनतेला होतो.